आणि परिवहन सेवेत बदली आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल 538 चालक आणि वाहकांना अखेर सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता TMTचे कामगार आनंदित झालेत. ठाणे परिवहनची सेवा 1989 मध्ये सुरू झाली. त्यानंतर परिवहनच्या सेवेत 1995 ते 2000 या कालावधीत परिवहन समिती आणि महासभेनं मंजूर पदांवर शासन मंजुरीच्या अधीन राहून चालक वाहक या संवर्गात बदली रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नियमानुसार या कामगारांनी आपल्या सेवेतील 240 दिवस भरले असतील तर त्यांना नियमानुसार कायम केलं जातं. परंतु ठाणे परिवहन सेवेमार्फत तशा स्वरूपाची कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे या संदर्भात TMTA एम्प्लॉईज युनियन या कामगारांच्या न्याय हक्कांसाठी औद्योगिक न्यायालयात गेली होती. त्यानुसार या कामगारांना सेवेत हजर झाल्याच्या दिनांकापासून त्यांना 240 दिवस ज्या दिवशी पूर्ण होत आहेत त्या दिनांकापासून कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे देण्यात यावेत असा निर्णय देण्यात आला होता. या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयानं ही औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर युनियनच्या माध्यमातून वारंवार आयुक्तांकडे या संदर्भात पाठपुरावा सुरू होता. तसंच याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात झालेल्या बैठकीत या कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचा निर्णय झाला. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या महासभेमध्ये या संदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यानं परिवहन मधील 197 चालक आणि 341 वाहक असे मिळून 538 कामगार सेवेत कायम झालेत.